सुप्रीम कोर्टाने आर्थिक निकषांवरील आरक्षण कायदेशीर ठरविले असून यामुळे EWS च्या अंतर्गत आरक्षण मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक निकषांवरील आरक्षण वैध की अवैध याबाबतच्या खटल्यात निकाल येणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकषांवरील आरक्षण मराठा समाजासाठी फायदेशीर ठरणार की नाही, वैध की अवैध याबाबत जाणून घेऊया मराठा महासंघाचे पाचोरा तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे यांचे मत. नमस्कार, मी शिवाजी शिंदे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा, जिल्हा जळगाव. परवाच सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक निकषावरचं आरक्षण जाहीर केलं, परंतु हे आरक्षण मराठा समाजाच्या कोणत्याही कामाचं नाही. एका विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण मिळालेलं आहे. शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण ह्या मराठा समाजाच्या दोन आग्रही मागण्या आजही कायम आहे, आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा विकास होणार नाही असं आमचं ठाम मत आहे. म्हणून राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी मराठा समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण न करता प्राधान्याने मराठा समाजाला शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. ही आग्रही मागणी पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या माध्यमातून मी आपल्यापुढे सादर करतोय. धन्यवाद. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आर्थिक निकषावरील आरक्षण वैध ठरवलं असल्याने हा ऐतिहासिक निकाल ठरणार आहे.